विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 34 स्टँडर्ड 4 युनिट 2 थिंग्स अराउंड अस या पाठाची ॲक्टिव्हिटी 7 याची समज घेऊ। लक्षपूर्वक ऐका आणि समजा। ही ॲक्टिव्हिटी समजण्याच्या आधी आपण 1 ते 20 पर्यंत अंक हे एकदा बोलू। तुम्ही पण बोला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। तर हे अंक नंबर्स तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचे आहेत। ॲक्टिव्हिटी 7। નીચેના ચિત્રનું વર્ણન તમારા શિક્ષક પાસેથી સાંભળો, તેમાં શેપ્સની સંખ્યા ગણો, લખો અને રંગ પૂરો। તર એચાત દિલેલી જે પિક્ચર આહે ત્યા પિક્ચર મદે શેપ્સ દિલેલે આહે। શેપ્સ મંજે આકાર, ते मोजायचे आणि लिहायचे आणि चित्रात रंग भरायचा आहे। दिस इज अ पिक्चर ऑफ अ डॉग, हे एक कुत्र्याचे चित्र आहे। तुम्ही सुद्धा माझ्या मागे बोलायचं आहे। दिस इज अ पिक्चर ऑफ अ डॉग। दुसरं वाक्य, इट हॅज 15 ट्रायंगल्स, त्याला 15 त्रिकोण आहेत। इट हॅज 12 स्क्वेअर्स, त्याला 12 चौरस आहेत। इट हॅज 9 रेक्टेंगल्स, त्याला 9 लंब चौरस आहेत। इट हॅज 15 सर्कल्स, त्याला 15 वर्तुळ आहेत। तर याप्रमाणे ही आकृती मी समजवली। तर त्याच्यात किती वर्तुळ आहे ते पण सांगितलं। तर ते वर्तुळ आपण मोजू, स्क्वेअर मोजू, ट्रायंगल्स मोजू, सर्कल्स वगैरे सगळे मोजू आणि पाहू। तर या पिक्चरमध्ये डोक्यात म्हणजे त्याचं जो डोकं आहे, चेहरा आहे, फेस, चेहरा म्हणजे फेस, त्याच्यात डोळ्याच्यावर एक त्रिकोण दिला आहे। त्या त्रिकोणाच्या आत लहान 4 त्रिकोण म्हणजे ट्रायंगल्स आहेत। त्याच्याच बाजूला एक ट्रायंगल आहे, त्याच्यात आत दुसरे 4 ट्रायंगल्स आहेत। तसे मजून कुल टोटल ट्रायंगल्स
टेन झाले, त्यानंतर त्याच्याच खाली शरीरावर काही ट्रायंगल्स दिसत आहे, ते मोजू. वन टू थ्री फोर फाइव म्हणजे टेन ट्रायंगल्स प्लस फाइव ट्रायंगल्स किती झाले ऐकून, फिफ्टीन ट्रायंगल्स. तर आपल्याला ट्रायंगल्स पिक्चरच्या बाजूला फिफ्टीन लिहायचं, बरोबर. आता आपण स्क्वेअर मोजू. तर लेगच्या खाली पायाजवळ एका याच्यात तीन आहेत, थ्री स्क्वेअर. त्याच्याच बाजूला थ्री स्क्वेअर आहेत, त्याच्याच बाजूला थ्री स्क्वेअर्स आहेत, आणि त्याच्याच बाजूला थ्री स्क्वेअर्स आहेत. असे टोटल स्क्वेअर्स 12 होणार. तर बाजूला लिहा. आता आपण रेक्टेंगल्स मोजू. फेस जो डोकचा फेस आहे, फेस म्हणजे चेहरा, त्यातील रेक्टेंगल्स मोजू. वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन, टोटल रेक्टेंगल्स नाइन झाले. तर बाजूमध्ये नाइन लिहिलं. आता आपण सर्कल्स मोजूया. तर डॉगच्या फेसवर आपण सर्कल मोजू. वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन एंड फिफ्टीन, टोटल सर्कल्स फिफ्टीन. तर आपल्याला सर्कल्सचं जे चित्र आहे, पिक्चर आहे, त्याच्या बाजूला फिफ्टीन लिहायचे आहे. तर आता याच्यानंतर तुम्ही पिक्चरमध्ये कलर्स भरा आणि तुमच्या शिक्षकाला दाखवा. आभार. थँक्यू.